मुंबई गोवा महामार्गावर सोमवारी रात्री ट्रेलरची एका उभ्या ट्रकला धडक बसल्याने ट्रेलर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. वडखळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोलेटी गावासमोरील पेट्रोल पंपाजवळ ट्रक क्रमांक RJ27GC4104 हा रस्त्यावर कोणतेही इंडिकेटर न लावता बेवारसपणे आरोपीने उभा केला होता. यावेळी त्याच्या पाठीमागून कॉईल घेऊन येणाऱ्या ट्रेलरवरील चालक सचिन रामदेव यादवने समोर उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. या ट्रेलरवरील कॉईल धडकेत निसटून ट्रेलर चालकाच्या अंगावर आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान उभ्या असणाऱ्या ट्रकचा ड्रायव्हर हा त्या ट्रकवर नव्हता, तसेच तो अपघात झाल्यानंतरही समोर आला नाही. अपघाताच्या घटनेची नोंद वडखळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदेश नाईक हे करत आहेत.